अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। दृष्ट शत्रूंच्या समोर कधीही नतमस्तक न झालेले क्रांतीसूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंग यांची 479वी जयंती राजपूत समाज बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते महाराणा प्रताप सिंग यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले। या अभिवादन कार्यक्रमाला सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच राजपूत समाज बांधवांसह सर्व जाती धर्माचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या जयंतीनिमित्त सायंकाळी क्रांतीसूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंग यांची प्रतिमा असलेल्या रथाची सवाद्य शोभायात्रा सर्व राजपूत समाज बांधवांच्या वतीने शहरातून काढण्यात आली। आज शूरवीर वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंग यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा मी या ठिकाणी देतो। आपण बघता संपूर्ण देशभर शूरवीर महाराणा प्रताप सिंग यांची जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरी होते। विशेष करून समाजाचे सर्व स्तरातील, त्यातही विशेष करून राजपूत समाजातील आमचे तरुण बांधव यांनी आज वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। मला वाटतं अतिशय शांततेमध्ये हे कार्यक्रम या ठिकाणी सुरू राहतील, पूर्ण होतील। परंतु त्याचबरोबर महाराणा प्रताप यांनी आपल्या शौर्याच्या माध्यमातून देशामध्ये जे काम केलेलं आहे, जी क्रांती केलेली आहे, ती निश्चित आम्हाला सर्वांना आदर्शानी आहे। त्या ठिकाणी ती आम्हाला दिशादर्शक आहे आणि म्हणून राणा प्रतापांनी जो दाखवलेला मार्ग आहे, त्यांचं जे शूरवीरता आहे, त्या मार्गावर आम्ही सर्वांनी चालावं अशी अपेक्षा सर्वांकडून आहे। तरुणांनी विशेष करून व्यस्तांपासून लांब राहावं, व्यस्ताधीनतेपासून लांब राहावं, एवढं मात्र या जयंतीच्या निमित्ताने जर आपण शपथ घेतली तर ते अधिक बरं होईल। अन्यथा जयंत्या आल्यात की तरुणच वेगळ्या पद्धतीने साजऱ्या करतात, ते कुणालाही अपेक्षित नाही आहे। आणि आम्हाला तर महाराणा प्रताप सिंह हे शूरवीरतेचं एक प्रतीक म्हणून आम्ही देशभरामध्ये त्यांच्याकडे बघतो आहोत, जगभरामध्ये आम्ही त्यांच्याकडे बघतो आहोत। आणि म्हणून ही जयंती आपण अतिशय धूमधडाक्यात साजरी करावी, परंतु अतिशय नियोजनबद्ध त्या ठिकाणी साजरी करावी। तरुणांना मी विशेष आवाहन करेल की त्यांनीसुद्धा कुठलीही व्यस्ताधीनता न करता या ठिकाणी ही जयंती आपण साजरी करावी। पुन्हा आपल्या सर्वांना या जयंतीच्या निमित्ताने मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। सर्वप्रथम जामनेर तालुकावासियांना मी या ठिकाणी महाराणा प्रतापजी यांच्या जयंतीच्या संभाजी ब्रिगेड तसंच गायकी परिवार यांच्याकडनं सर्वांना या ठिकाणी 419व्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। खरं म्हटलं म्हणजे महाराणा प्रताप यांचा जर इतिहास आपण पाहिला असेल किंवा त्यांचा इतिहास आपण वाचला असेल किंवा काही त्याच्यावरती पिक्चर किंवा काही नाटकंसुद्धा महाराणा प्रताप यांच्या जीवनचरित्रावर आलेले आहेत, आपण ज्यावेळेला त्यांचा इतिहास वाचतो त्यावेळेला आपल्या अंगावर अक्षरशः काटे या ठिकाणी उभे असतात। सर्वात प्रथम मला या ठिकाणी महाराणा प्रताप सिंगांबद्दल सांगायचं झालं तर महाराणा प्रताप सिंग यांनी फक्त या ठिकाणी तलवारीची लढाई लढली नाही तर या ठिकाणी विचाराची लढाईसुद्धा त्यांनी लढली। आपल्या एक राजा भूमी आणि लोककल्याणकारी राज्य कशाप्रकारे स्थापन करता येईल अशा प्रकारचं राज्य त्या ठिकाणी महाराणा प्रताप यांनी त्या ठिकाणी स्थापन केलेलं होतं। आणि खरं सांगायचं म्हणजे दीनदलित आणि त्याच्याहीपेक्षा पिछडा, अतिपिछडा किंवा भिल्ल, रामोशी ज्या मागास जाती आहेत, या सर्व मागास जातींना एकत्रित गुंफून या राजाने या देशामध्ये फार मोठा पराक्रम या ठिकाणी केलेला आहे। महाराणा प्रताप सिंहांचा पराक्रम जर सांगायचा झाला असेल तर प्राध्यापक राणा, जे अमरावतीचे प्राध्यापक राणा आहेत, त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची पुस्तकं या ठिकाणी लिहिलेली आहेत। प्राध्यापक राणांचा जर आपण त्यांच्या पुस्तकांचा अभ्यास केला असेल तर प्राचीन शिवकाळापासून त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत आणि महाराणा प्रताप सिंहावरतीसुद्धा त्यांनी जवळपास 7 ते 8 पुस्तकं या ठिकाणी लिहिलेली असेल। कारण आतापर्यंत आपण बघितलं असेल जेही बहुजनांचे राजे या ठिकाणी होऊन गेले असतील त्या बहुजनांच्या राजांच्या इतिहासामध्ये किंवा त्यांच्या इतिहासाचं लेखन करताना बऱ्याच ठिकाणी भेसळ झालेली आहे,
आणि त्या राजाच्या फक्त तलवारीचा किंवा रक्तरंजित इतिहास आपल्यासमोर सांगितला गेला आहे, परंतु सर्व जे महाभोजनांचे राजा आहेत त्या राजांनी जो विचाराची आणि ज्या प्रकारे राज्यव्यवस्था किंवा ती त्यावेळची जी राज्यपद्धती असेल ती सर्व खालच्या समाजापासून तर वरच्या समाजापर्यंत प्रत्येकाला त्यात न्याय देता येईल अशा प्रकारची राज्यव्यवस्था महाराणा प्रताप यांनी या ठिकाणी उभं केली होती. आणि समोर कितीही प्रमाणात प्रचंड प्रमाणात शत्रू सामोरा येत असेल, परंतु आपल्या युद्धनीतीने, युद्ध कौशल्याने आणि आपल्या संघटन कौशल्याने त्यांनी प्रत्येक वेळेला शत्रुपक्षावरती मात केलेली आहे. पुनश्च मी या ठिकाणी महाराणा प्रताप जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. तसंच या ठिकाणी अतिशय चांगला पायंडा करणी सेनेच्या वतीने या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. नगरपालिका समोरील राजमाता जिजाऊ चौकामध्ये या ठिकाणी प्रतिमापूजन, त्यानंतर संध्याकाळी महाराणा प्रताप या सी राजे यांची एक सौवाद्य शोभायात्रा म्हणू आपण त्याला, म्हणजे मिरवणूक म्हणण्यापेक्षा एक शोभायात्रा म्हणून या ठिकाणी ठेवलेली आहे. या ठिकाणी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन, तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पंचायत समितीच्या सभापती नीता पाटील, तसेच अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी या ठिकाणी येऊन महाराणा प्रताप सिंग यांच्या प्रतिमेचं पूजन केलेलं आहे. सर्वांच्याच वतीनं मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. तारखेनुसार न त्यांची जयंती बनवतो आपण, तिथीनुसार बनवतो, कारण तिथी ही आपली संस्कृती आहे आणि महाराणा प्रतापांनी आपली संस्कृती जोपासण्याचं काम केलेलं आहे. मित्रांनो, ज्या वेळेस मुघल म्हणजेच अकबर सम्राट महाराणा प्रतापवर चाल करून येतो, त्यावेळेस महाराणा प्रतापांनी अकबराला एक जबरदस्त टक्कर दिलेली आहे. चित्तोडचा संग्राम असो का हल्दीघाटीची लढाई असो, आपण ती अभ्यासाला पाहिजे. बरेचसे इतिहासकार अकबराला महान म्हणतात, परंतु त्याच महान अकबराने 30,000 निष्पाप जनतेची कत्तल केलेली आहे. फक्त का? तर महाराणा प्रताप त्या अकबरासमोर झुकले नाही म्हणून त्याला कुठेतरी चीड आली. कारण विचार करा मित्रांनो, 8,000 सैन्य एका बाजूने आणि 40,000 मुघल हे आपल्या महाराणा प्रतापांवर म्हणजे चित्तोडवर चाल करून येतात. त्याला वाटत असते होते की कुठंतरी राणा उदयसिंग हा अय्याशी एश आराम करणारा महाराणा आहे, त्यामुळे आपण चित्तोड सहज हस्तगत करू. ज्यावेळेस त्याने अकबराने महाराणा प्रतापांचे वडील उदयसिंग यांना निरोप पाठवला की तू माझ्या अखत्यारीत म्हणजेच आमच्या गुलामगिरीत ये, त्यावेळेस उदयसिंगांनी त्याचं ते जे आमिष आहे ते धुडकावून लावलं आणि युद्धाला ते उभे राहिले. त्याला वाटलं की आपण सहज चित्तोडगड काबीज करू, पण 6 महिने त्याला चित्तोडशी झुंजावं लागलं. आला होता तो 40,000 फौज घेऊन, पण तिथे त्याला अर्ध्याच्या वर फौज तिथं महाराणा प्रतापांच्या सैन्यांनी कापून काढलेली आहे. हल्दीघाटीमध्ये तसंच झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी महाराणा प्रतापांनी आपल्या पराक्रमाने अकबराला दिपवून सोडलेला आहे. या भारतभूमीमध्ये एकमेव त्यावेळेस जर एक राजा असेल तर ते फक्त महाराणा प्रताप, की ते अकबराच्या आधिपत्याखाली आलेले नव्हते. आणि अकबराचं जे सम्राटपण आहे ते फक्त आमच्या महाराणा प्रतापांनी हिणवलेलं आहे. मित्रांनो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अकबर स्वतःला सम्राट म्हणून घेत होता, परंतु आज अकबर नव्हे आमचे महाराणा प्रताप प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करत आहे. त्याचबरोबर किशोर पाटील, डॉक्टर NV पाटील, डॉक्टर BN पाटील, त्यानंतर या कार्यक्रमाचा खूप मोठा भार जो आहे, आर्थिक भार जो आहे ज्यांनी उचलला, ते एका शब्दाला त्यांनी होकार दिला आणि आमच्या विनंतीला मान देऊन एक अन्नदानाचं काम त्यांनी केलं असे प्रवीण भाऊ, व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवर, आणि कमी का असतील परंतु खूप मोलाची उपस्थिती असणारे सर्व बंधू भगिनी, माता भगिनी. खरं म्हणजे आपल्याशी बोलण्याचं जो प्रोटोकॉल असतो तो प्रोटोकॉल जरी थोडासा बिघडला असला तरी आपल्याशी बोलण्याचं कारण हे की जसं आदरणीय दादांनी जर सांगितलं की ह्या महापुरुषांची जयंती आपण का साजरी करावी, कारण विसर आम्हाला खूप त्यांच्या कार्याचा खूप मोठ्या प्रमाणात होतोय. शिवराय असतील, महाराणा प्रताप असतील, अहिल्या देवी असतील, आणखी सगळे पूजनीय वंदनीय जेवढे आमच्या समोर विभूती म्हणून उभे आहेत किंवा आहेत,
तर या सगळ्यांचं आम्हाला विस्मरण होते आहे. आणि आज खरं म्हणजे गरज अशी आहे की या सगळ्यांना आम्हाला आज आठवणं, त्यांचं स्मरण करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही प्रयत्न केला की या तालुक्यातल्या जेवढे महाराणाप्रेमी सगळे नागरिक असतील या सगळ्यांना आपण आवाहन करावं आणि या सगळ्यांनी कुठेतरी एकत्र यावं आणि या महापुरुषाला आपल्या मनापासून आपण वंदन करावं, पण त्याचबरोबर त्यांच्या कार्याची आठवण आपण सतत करावी. आणि म्हणून आम्ही आपल्या तालुक्यातल्या जवळजवळ सगळ्या सरपंच, पोलीस पाटील या सगळ्यांनाही सन्मानाने या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं. आमचे मामा युवराज पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, आपल्या तालुक्यातले बरेचसे सरपंच, पोलीस पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या समोर हे सगळं सांगण्याचं कारण असं की हे सगळं उभं करताना खूप मोठी मेहनत लागते. सगळ्यांबरोबर काम करणं म्हटलं तर प्रत्येकाला एक जो रोल दिलेला आहे तो रोल त्याला करावा लागतो आणि त्यानुसार आम्ही प्रत्येकाची जी भूमिका दिलेली होती ती भूमिका प्रत्येकाने पार पाडली. आणि म्हणून आम्ही कुठेतरी या सगळ्या गोष्टी थोडं समाधानाने सांगू शकतो की आम्ही जो काही प्रयत्न केला त्या प्रयत्नाची जी फलश्रुती आहे ती आज आपल्या समोर दिसते. खूप शांततेनं आपण मिरवणूक काढावी. फक्त मिरवणूक काढून आपण थांबू नये तर या मिरवणुकीच्या माध्यमातून आपण बोधही घ्यावा. म्हणून ही मुलं, हे पोस्टर आमचे अरुण सिंगजी जाधव सातत्यानं प्रयत्न करतात की आपण या माध्यमातून का होईना पण एक व्यसनमुक्तीचा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवावा आणि त्यातून आपण आपली जी काही सामाजिक बांधिलकी आहे ती सामाजिक बांधिलकी आपण या माध्यमातून आपण ही समाजाला दिली. आणि म्हणून हा प्रयत्न आहे की या पुढच्या काळामध्ये आणखी खूप चांगले उपक्रम राबवून समाजाच्यासाठी, कारण पुढचा जो कार्यक्रम असतो नेहमीचा की तो जे विद्यार्थी विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान त्यांचा झाला पाहिजे, त्यांच्या आईवडिलांनाही तेवढाच त्या ठिकाणी सन्मान मिळाला पाहिजे, हा त्यामागची भूमिका असते. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आमचा तोही प्रयत्न असेल. फक्त महामार्गाला आपण नाव दिलं हिंदू सूर्य महाराणा प्रताप मार्ग, ते महाराणा प्रतापजींना अपेक्षित नाही. त्यांना अपेक्षित आहे मी दाखविलेल्या मार्गावर तुम्ही वाटचाल करणे. फक्त आपण फॉर्मॅलिटी करतो, औपचारिकता करतो. ज्या पद्धतीने भूक लागल्यानंतर तुम्ही भोजन 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 अशी तुम्ही माळा जर केली तर पोट नाही भरत, त्याच्यासाठी भोजन करावं लागतं, कृती अपेक्षित असते. फक्त भोजनाचं स्मरण करून पोट नाही भरत, तुम्हाला त्याच्यासाठी कृती करावी लागते. आपण फक्त वर्षातून एक वेळेला आपण हा उत्सव केला, महाराणा प्रतापजींना स्मरण केलं किंवा मग त्यांची प्रतिमा घरात आपण लावली, आपण गाडीवर लिहिलं राणा, या पद्धतीने एखाद्या मार्गाला नाव देणं महाराणा प्रतापांचं, या गोष्टी चांगल्या आहेत, मी त्या खोडत नाही, त्या आदर्श आहेत, आपल्याला त्याचा अभिमान असला पाहिजे, मी ते खोडत नाही. परंतु फक्त एवढ्याशाने त्यांची प्रसन्नता नाही होऊ शकत, ते वास्तव आम्हाला स्वीकारलं पाहिजे. कारण की आज जर परिस्थिती बघितली, मी यासाठी सांगतोय की महाराणा प्रतापांनी दाखविलेल्या मार्गावर आम्हाला चाललं पाहिजे. फक्त मार्गाला नाव देऊन चालणार नाही, त्यांनी जो मार्ग दिला आम्हाला त्यावर चाललं पाहिजे हे बोलायची आवश्यकता यासाठी आहे की आज मला तरी वाटतं महाराणा प्रतापांना कुठेतरी हृदयात वेदना होत असतील. हे सगळं चित्र बघून, कोणतं चित्र की समाज व्यसनाधीन होतो, कोणतं चित्र समाजामध्ये गट पडतायत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की त्या काळामध्ये अनेक राजे अनेक रजवाडे हे मोगलांच्या अधीनस्थ झालेले होते, अकबराला जाऊन मिळालेले होते. आणि अशा परिस्थितीमध्ये या देशाचा स्वाभिमान, या मेवाडचा स्वाभिमान आम्ही झोकू देणार नाही. वेळ पडल्यास मी जंगलात राहणं पसंत करेल, परंतु मी माझं हे राज्य, माझं हे स्वराज्य हे इतरांच्या ताब्यात देणार नाही, परकीयांच्या ताब्यात देणार नाही.
अशा पद्धतीचा प्रकाराचा रस्ता विमान असलेला राजा मी मागच्या काळामध्ये राजस्थान जाऊन आलो. राजस्थान मधल्या ज्या प्रत्येक किल्ल्यावर मी जाऊन आलो, मी पाहिलं ते वैभव पाहिल्यावर आपल्याला असं वाटत की काय गरज होती महाराणा प्रतापांना एवढं सगळं वैभव सोडून अकबराची हातमिळवणी करून घेतली असती, राजे रजवाडे चांगले उपभोक्ता आले असते. आज तर आपण सर्वजण पाहतो की अगदी थोड्या थोड्या आमिषासाठी लोक इकडून तिकडे तिकडून इकडे पळत असतात. परंतु त्या काळामध्ये अर्धा हिंदुस्थान देण्याचं कबूल केलं होतं अकबराने महाराणा प्रतापांना की तू फक्त मला माझ्याशी मला शरणही येऊ नको, फक्त माझ्याशी मैत्री कर, माझा झेंडा तुझ्या राज्यावर लाव, अर्धा हिंदुस्थान तुझा. परंतु महाराणांना ते मान्य नव्हतं. महाराणांना हा देश कसा स्वतंत्र होईल, या देशातलं स्वराज्य कसं जनतेचं असेल याची मुहूर्तमेळ महाराणांनी घातली आणि त्याचा कळस नंतर छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर त्याचा कळस छत्रपतींनी आपल्या देशामध्ये घातला. मित्र अनेक गोष्टी महाराणांच्या बाबतीत सांगता येतील. मी हळदी घाटीला जेव्हा गेलो आजही तिथं जर आपण हळदी घाटीवर गेलो तर आजही ती जमीन अशी आहे की त्या जमिनीवर आजही गवत उगत नाही. 8,000 राजपूत सैन्य आणि 1,00,000 वर अकबराचं सैन्य, या 8,000 आणि 1,00,000 सैन्याची झणभोर लढाई हळदी घाटीची लढाई की जिथं रक्ताचे पाठ वाहिले गेले. आजही तुम्ही जर हळदी घाटीमध्ये गेलात तर तुम्हाला तिथल्या त्या मातीवर गवत सुद्धा उगलेलं दिसणार नाही. आजही तिथं जर खाली उतरलं तर तलवारी सापडतात, अनेक अवशेष तिथं सापडतात. म्हणजे एवढी घनघोर लढाई महाराणा प्रतापांनी त्यावेळेस या देशाच्या स्वाभिमानासाठी केली. आपण उदयपूरचा जर राजवाडा बघितला, आता जामनेर शहर त्याच्यामध्ये बसेल, एवढा मोठा नुसता राजवाडा आहे, एवढं मोठं ते वैभव. जेव्हा महाराणा प्रताप हळदी घाटीच्या युद्धामध्ये संघर्ष झाला आणि युद्धाचा कुठलाही परिणाम न लागता जेव्हा युद्ध संपलं तेव्हा महाराणा प्रतापांना जंगलात जावं लागलं आणि जेव्हा ते जंगलामध्ये राहायला लागले तेव्हा त्यांनी ठरवलं की मी आजपासून कुठल्याही राजवैभवाचा किंवा राजपाठाचा थाटमाट न करता मी जंगलात राहणं पसंत करेल, परंतु मी अकबराला माझं राज्य स्वाधीन करणार नाही. अशा पद्धतीनं त्यांनी मनाची खुंगाड बांधली. आणि मी सांगतो या देशामध्ये पहिला असा राजा होता की त्यांनी सर्वसामान्य म्हणजे जसं प्रभू रामचंद्रांनी स्वतःच्या सैन्यासोबत वानर सेना घेतली, कारण जसं म्हटलं होतं की राजा दशरथाचा मुलगा की ज्याचं पूर्ण आजचो आशिया खंड तिथपर्यंत राज्य होत, त्या राजा दशरथाच्या मुलानं जर आजूबाजूच्या राजाला सांगितलं असतं की रावणाने माझी पत्नीला पळवलंय आणि मला तुम्ही मदत करा तर सगळे राजे धावून आले असते. परंतु रामाने सर्वसामान्य लोकांना सोबत घेतलं, ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांना सोबत घेतलं आणि या देशामध्ये या भारत खंडामध्ये एक संदेश दिला की माझा जो अवतार आहे माझं जे कार्य आहे या सर्वसामान्य लोकांसाठी जे दुःखी कष्टी असतील वंचित असतील त्यांना सोबत घेऊन जाण्याचं आहे, तेच काम महाराणा प्रतापांनी केलं. जसे राम वनवास जात असताना त्यांनी या सर्व लोकांना सोबत घेऊन वानर सेना तयार केली आणि जे वंचित लोक होते ज्यांच्यावर अन्याय झालेला होता त्या लोकांना सोबत घेऊन रावणासारख्या पराक्रमी राजाला हरवून परत सीतेला आणलं. तशाच पद्धतीनं महाराणांनी अगदी जंगलात भटकले तेथील ज्या वनवासी जाती होत्या भिल्ल असतील त्या टायमाचे त्यावेळेस ते तिथले कोळी असतील भोई असतील अनेक समाज असे होते की जे वंचित होते त्यांना कुठेही संधी मिळत नव्हती अशा सर्व समाजांना सोबत घेतलं आणि आपलं सैन्य तयार केलं
आपण आजही पहा मेवाडचा जो राष्ट्र ध्वज आहे त्याच्यावर एका बाजूला भिल्ल समाजाचं भिल्लू राणाचं चित्र आहे आणि एका बाजूला आपला सूर्य आहे. अशा पद्धतीचा आपला मेवाडचा राष्ट्र ध्वज आहे. ते सगळ्यांना सोबत घेतलं, जे आमच्यावर अन्याय होत होता त्या जनतेला सोबत घेतलं आणि आपलं राज्य प्रस्थापित केलं, ते स्वराज्य प्रस्थापित केलं. लोकांना वाटलं की स्वातंत्र्य काय असतं, स्वतःच राज्य काय असतं, आपल्यावर जी राजवट आहे ती परकीय राजवट आहे, हिला उलटून पाहण्यासाठी लोकांमध्ये कसा एक जोश त्यांनी भरला आणि त्या जोशामुळे आज आपल्या देशामध्ये आज भारत देश हा अखंडितपणे आज गुण्यागोविंदांना आणतोय. अनेक जाती अनेक पंथ अनेक धर्म असल्यावर सुद्धा या देशामध्ये आज आपण एकत्रित राहतोय त्याला कारण या राष्ट्रपुरुषांची प्रेरणा आहे, या राष्ट्रपुरुषांचं काम आहे. शिवराज्याभिषेक सोहळा आज दोघही महापुरुषांचा शिवराज्याभिषेक सोहळा आणि क्रांती सूर्य महाराणा प्रताप यांच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या सर्व समाज बांधवांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले समाजातील सर्वच मान्यवर सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो, खरं म्हणजे मला टाइमच कळला नाही, सकाळी 10 वाजता यायचं, 12 वाजता यायचं का 3 वाजता यायचं. परंतु माझ्या असं लक्षात आलं की जवळपास सकाळी 10 वाजेपासून तर संध्याकाळपर्यंतचे कंटिन्यू कार्यक्रम आपले आहेत आणि म्हणून पाचोरा तालुक्यात भरगाव तालुक्यात जे काही छोटे छोटे कार्यक्रम होते ते आटपून आणि 3 वाजेपर्यंत आपण जामनेरला पोहोचू असा एक मनात इच्छा होती. नंतर असं वाटलं की कार्यक्रम होऊन गेला की काय दीपक गोवा सांगायचे. काही कार्यकर्ते चौकात वाट पाहत होते की मिरवणुकीकडनं येते कोणी म्हणायचं सभा आहे. या सगळ्या गोष्टींमुळे उशीर झाला आणि म्हणून मी पहिल्यांदा आपल्या सर्व समाज बांधवांना आणि विशेष करून आयोजकांना मनापासून शुभेच्छा देतो, आपल्याला धन्यवाद देतो की आपण आपले महापुरुष क्रांती सूर्य महाराणा प्रताप यांच्या जयंतीच्या निमित्तानं खूप साऱ्या कार्यक्रमांचं आयोजन आज या ठिकाणी केलं. या निमित्त जयंतीच्या निमित्तानं आपल्याला शुभेच्छा देत असताना काही गोष्टी मी मला वाटतं मागे काहीतरी आपण नागपूर समाजाचा मेळावा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाला होता, 1-2-3 वर्षापूर्वीचा विषय होता आणि त्यावेळेस एक महत्वाचा सगळ्यात समाजाचा जो जटिल प्रश्न होता तो म्हणजे कास्ट सर्टिफिकेटच्या संदर्भात. बांधवांनो मी त्या दिवसापासून म्हणजे ज्या दिवसापासून निवडून आलो त्या दिवसापासून आपला जर काही आमदारांचा जर विषय पाहिला तर आमदारांना काही कमिट्या असतात, प्रत्येक आमदार चांगली कमिटी काम करायला वाव असेल किंवा ज्याच्यात काहीतरी थोडंफार मिळेल अशा कमिट्या घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु मी या समाजाला न्याय मिळवून देण्याकरता विजयंतीची कमिटी ही कमिटी घेण्यामागचंही कारण तेच होत की मागच्या 4-5 वर्षापूर्वी आपली धुळ्याला कास्कुटीनी कमिटीची धुळ्याला ते ऑफिस होत आणि आता प्रत्येक जिल्हा व्हायचं तो धुळ्याला गुंजाळ नावाचा एक अधिकारी होता. गुंजाळ म्हणून अधिकाऱ्यांनी जितक्या वर्ष तिथं चार सांभाळला तिथपर्यंत या उत्तर महाराष्ट्रातल्या किंवा त्या रिजन मधल्या एकाही राजपूत समाजाचं कास्ट सर्टिफिकेट हे व्हॅलिड केलं नाही. एकही माहिती त्याला काय प्रॉब्लेम होत आणि त्याच्यासाठीच मी कास्ट कुटिनी कमिटीची म्हणजे विजयंतीची समिती घेतली आणि बांधवांनो मला सांगताना आनंद वाटतो की मी हिअरिंग लावली नाशिकला आणि धुळ्याच्या त्या अधिकाऱ्यांना किंवा त्या रिजनच्या सगळ्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवलं. जेवढा ताप मनस्ताप ह्या राजपूत समाजाला त्या गुंजाळ नावाच्या अधिकाऱ्यांनी दिला त्याचा पूर्ण बदला 1 तासामध्ये त्या नाशिकच्या रिजन मध्ये मी त्याचा घेतला. अरे बांधवांनो त्या दिवसापासून मला एक अभिमानाने सांगावं असं वाटत की ज्या पद्धतीने मी त्याचा पाठपुरावा केला, सज्जनसिंग पवार म्हणून
या विषयातले अतिशय तज्ञ आहेत. त्यांनी समाजाकरता समाजामध्ये या विषयाला पुढे नेण्यासाठी प्रचंड असं प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी या राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब बडोले साहेब यांच्याकडे बैठका लावल्या आणि आज मागच्या वर्षी म्हणजे 2018 मध्ये आपला याचा निर्णय झाला. नुसता याच समाजाचा नाही तर महाराष्ट्रातल्या जेवढ्याही जाती असतील, टोकळे कोळी सोडून महाराष्ट्रामध्ये जेवढीही जाती असतील, या प्रत्येक जातीचा जर का तुमच्या घरामध्ये रक्ताच्या नात्यामध्ये एकाचही व्हॅलिड सर्टिफिकेट असेल तर त्याला आता कुठल्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. त्याचं सर्टिफिकेट हे 100% व्हॅलिड होईल अशा पद्धतीचा नियम, अशा पद्धतीचा कायदा राज्य सरकारने या ठिकाणी केला. याला पूर्णपणे मी सतत 3 वर्ष पाठपुरावा करून आणि बाजूला त्याला आपल्याला यश मिळालेलं आहे. आता मला असं वाटलं की या ठिकाणी गिरीजन असतील अजूनही, म्हणजे कदाचित हे जरी सगळं झालं तरी अजून काही ठिकाणी पैसे लागतात. आता पैसे देऊन तर कदाचित मागच्या 10-20 वर्षापासूनही प्रत्येकाने करून आणलेले आहेत, पण अनेक आपल्या समाजामध्ये तळागाळातले लोक आहेत, अनेकांना असं वाटतं की जो मोलमजुरी करतोय अशाही लोकांना असं वाटतं की मला सर्टिफिकेट मिळावं, माझाही मुलगा शिकावा, माझाही मुलगा मोठा व्हावा, त्याला देखील सर्टिफिकेट त्याचं व्हॅलिड व्हावं असं त्याला देखील वाटतं. परंतु आज देखील काही ठिकाणी, म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये सोडा पण इतर ठिकाणी अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला किंवा ऐकायला मिळतात, त्या दिसतात की अजूनही पैशांचे व्यवहार कुठेतरी होत आहेत. याला कारणही तसे आहेत की आपण जर का आमचं व्हॅलिड, माझं जर व्हॅलिड सर्टिफिकेट झालं तर मी माझ्या शेजारच्याला किंवा चुलत भावाला सुद्धा सांगत नाही. मला काही कळत नाही उलट तुम्ही कसं आपल्याला या समाजातल्या तळागाळातल्या लोकांना याला देऊन आणि याचं व्हॅलिड सर्टिफिकेट कसं करता येईल, हा जर का आपण प्रामुख्याने प्रयत्न केला तर बांधवांना निश्चितपणे सगळ्यांना याचा चांगल्या पद्धतीचा मोबदला मिळू शकतो. सरांनी खूप चांगल्या पद्धतीचं व्याख्यान या ठिकाणी केलेलं आहे. महाराणा प्रतापांच्या बाबतीत सगळेच विचार त्यांनी या ठिकाणी आपल्याकडे मांडलेले आहेत. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने आपण सगळे जामनेर तालुक्यातून जिथे जिथे आपला जो काही समाज असेल ते एकत्रित येऊन आणि या महापुरुषाची जयंती आपण साजरी करतो अशा पद्धतीचं एकत्रित येऊन आपण एक संघ राहणं, आपली ताकद दाखवणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याशिवाय भविष्य काळामध्ये मग ते कोणीही असू द्या, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आपण एक संघ राहून एकजूट राहून या समाजाला एका चांगल्या दिशेने आपल्याला कसं नेता येईल हा एक प्रयत्न आपण सगळे मिळून केला पाहिजे. मी आपला खूप वेळ जास्त घेणार नाही कारण खूप उशीर झालेला आहे आणि पुन्हा संध्याकाळी देखील कार्यक्रम आहेत. मला वाटतं आपल्यालाही मिरवणुकीला सुरुवात करायची आहे आणि जवळपास 3 तासापासून चाललेला हा तुमचा कार्यक्रम आहे. म्हणून मी आज आपल्या या सर्व समाज बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा देतो की आपण या महाराणा प्रताप जयंतीच्या निमित्ताने एक चांगला गोड असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. म्हणून मी आपल्याला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. Thank you.
भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।